आज आपण बनवणार आहोत मँगो मावा पेढे। तर खूप टेस्टी आणि यमी असे हे तयार होतात। तर बऱ्याच प्रकारे पेढे हे केले जातात, पण आपण आज मँगो पल्प यूज करून हे पेढे बनवणार आहोत। खूपच चविष्ट असे हे पेढे। चला तर मग बघूया कसे करायचे ते। नमस्कार, मी मनीषा जानिजे यज्ञकर्ममध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मँगो मावा पेढे करण्यासाठी मी इथे तूप काढल्यानंतर जी बेरी उरते, म्हणजे हा मावा जो आहे तो घेतलेला आहे। हा जवळजवळ एक वाटी मावा आहे। त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी एक वाटी हा मँगो पल्प घेतलेला आहे। त्यानंतर एक वाटी दूध घेतलेलं आहे। आणि त्याच वाटीने मोजलं तर अर्धी वाटी हे बेसन मी इथे यूज केलेलं आहे। त्यानंतर मी इथे चार इलायची घेतलेल्या आहेत। यानंतर मी बारीक करून घेणार आहे। तर आता मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। तर या तुपामध्ये आपण जे बेसन घेतलेलं होतं ते आपल्याला हे यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर तुपामध्ये मी आता बेसन घातलेलं आहे आणि हे असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपण जे पेढे बनवत आहेत त्यासाठी आपण जो मावा यूज केलेला आहे तो आपण तूप काढल्यानंतर शिल्लक राहतो तो यूज केलेला आहे। तर हे पहा, इथे बेसन मी चांगलं 3 ते 4 मिनटं व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आपण जो मावा घेतलेला होता हा मावा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्यवस्थित हा असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर मी इथे हा जो मावा तूप काढल्यानंतर जो शिल्लक राहतो तो घेतलेला आहे। तर याऐवजी तुम्ही रेडीमेड मावा मिळतो किंवा दुधापासून जो मावा काढला जातो तो सुद्धा यूज करू शकता। आता मावा आपला सगळा मिक्स झालेला आहे। आता मी यामध्ये आपण जो मँगो पल्प घेतला होता, हा वाटीभर चांगला मी मँगो पल्प घेतलेला होता, तो आता आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित ह्या बेरी आणि तुपामध्ये व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर अगदी 1 ते 2 मिनटं लागतात हा व्यवस्थित शिजला जातो। तर हे पहा, अशा पद्धतीने मी यामध्ये सगळा असा व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर मी यामध्ये जी आपण साखर घेतलेली होती ती ॲड करायची आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही मावा टेस्ट करून बघा आणि त्यानुसार यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी आता जी वेलची घेतलेली होती ती अशी बारीक क्रश करून घेतलेली आहे। तिची पावडर बनवून मी यामध्ये घातलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी सगळी मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे आपण जो मावा यूज केलेला आहे त्यामध्ये खूप असं तूप निघालेलं आहे, कारण तूप बनवल्यानंतर जे शिल्लक मावा राहतो तो आपण इथे यूज केलेला आहे। तर तुम्हाला इथे एक लक्ष द्यायचं आहे की जे आपण बेरी यूज करतो त्यामध्ये बरंचसं आपलं तूप राहिलेलं असतं, तर ते खूप असं तूप निघालेलं आहे। खूप असं आपल्या या मिश्रणामध्ये तुपाचं प्रमाण जास्त झालेलं आहे, त्यामुळे मी अगदी 1/2 वाटी बेसन ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे। एका वेगळ्या कढईमध्ये हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आणि ते मी सगळ्यामध्ये ॲड करून सगळं व्यवस्थित 5 ते 7 मिनटं व्यवस्थित तिथे शिजवून घेणार आहे। तर हे पहा, आता मी यामध्ये आपण जे दूध घेतलेलं होतं ते यामध्ये थोडं ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण बेसन जे वाढीव टाकलेलं होतं ते त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी यामध्ये त्यानुसारच 2-3 चमचे साखर घातलेली आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी थोडं दूध घालून हे सगळं व्यवस्थित शिजवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला थोडं दूध यामध्ये घालायचं आहे आणि हे पेढ्यासाठी जे आपण मिश्रण रेडी करत आहोत ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर लो फ्लेमवरती चांगली 5-10 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर हे रेडी झालं की आपल्या ह्या कढा सोडायला लागतं, कढईला अजिबात चिकटत नाही। यामध्ये भरपूर तूप आपलं घातलेलं आहे। तूप आपण जेव्हा काढतो त्यानंतर बेरी शिल्लक राहते, त्यापासून खूप अशी छान आपण मिठाई बनवू शकतो। तर तुम्ही ती बेरी फेकून न देता त्यापासून अशा प्रकारे खूप छान अशी मिठाई बनवू शकता। तर हे पहा, आपलं हे रेडी झालेलं आहे बॅटर। आता तुम्ही खाऊन टेस्ट करून बघू शकता हे बॅटर शिजलं आहे की नाही आणि त्यानुसार हे रेडी करू शकता। तर एक मी अगदी लहान गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे पेढे रेडी करायचे आहेत। खूप सोपे आहे, झटपट तयार होतात। हे अगदी सुपारी एवढं आपल्याला घ्यायचं आहे एक मिश्रण आणि ते असं गोलगोल करून आपल्याला त्याचे असे हे पेढे बनवायचे आहेत। खूप छान सुंदर होतात, चवीला खूप टेस्टी लागतात। हे पहा, भरपूर आपलं यामध्ये तूप घातलेलं आहे, दूध घातलेलं आहे,
तसंच एक खूप छान असे टेस्टी पेढे तयार होतात। यामध्ये आपण जो मँगो पल्प यूज केलेला आहे त्याची खूप छान अशी चव आपल्याला लागते। तर अशा प्रकारे आपण हेल्दी असे पेढे चांगले तुपात बनवलेले घरच्या घरी आपण तयार करून त्याचा आस्वाद घेऊ शकतो। तर माझी मुलगी सुद्धा मला पेढे बनवायला मदत करत आहे आणि तिने 3-4 पेढे सुद्धा बनवलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही खूप छान असे टेस्टी पेढे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। लेफ्टओव्हर जे आपलं घी असतं ते बेरी असते ती न फेकून देता त्यापासून असे खूप छान असे तोंडात विरघळणारे पेढे तुम्ही बनवू शकता। तर हे पहा, एक पेढा मी अशा पद्धतीने हाताने मध्ये टॅप करून सुद्धा बनवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पेढे बनवू शकता। हेही खूप छान सुंदर सुबक असे दिसतात किंवा नॉर्मल हे असे पेढे सुद्धा तुम्ही रेडी करू शकता। तर ह्या एवढ्या मिश्रणामध्ये माझे भरपूर असे 50 एक पेढे तयार झालेले आहेत। खूप टेस्टी आहे, चवीला लागतात। तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे पेढे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या या जाणीचे यत्न कर्म चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया दुसऱ्या एका नवीन रेसिपी